सर आप वेरी गुड मॉर्निंग। वेरी गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग। ऐप मधल्या लोकांना सुद्धा गुड मॉर्निंग। चला चला गुड मॉर्निंग। सो कालच्या लेक्चरमध्ये ओव्हरऑल पाहत असताना आपण क्लासिफिकेशन ऑफ क्रॉप्सच्या बाबतीत आपण पाहायला सुरुवात केली होती। कालच्या लेक्चरमध्ये आपण क्लासिफिकेशन ऑफ क्रॉप पाहायला सुरुवात केली होती। तत्पूर्वी आपण ओव्हरऑल आत्तापर्यंत काय काय शिकलो, आत्तापर्यंत आपण शिकलो हिस्ट्री। हिस्ट्रीमध्ये शिकत असताना आपण पहिल्यांदा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट पाहिली होती, ती म्हणजे ॲग्रिकल्चर। ॲग्रिकल्चर म्हणजे ॲग्रिक किंवा अगर या शब्दाचा अर्थ होतो सॉइल, आणि नोमोज या शब्दाचा अर्थ असतो साधारणतः टू स्टडी, म्हणजे सांगण्याचं तात्पर्य किंवा साधारणतः ॲग्रिकल्चर म्हणजे काय की सॉइलचं मॅनिप्युलेशन करणे किंवा सॉइलचं कल्टिवेशन करणे। कल्चरा कल्चरा म्हणजे कल्टिवेशन। मग सांगण्याचं तात्पर्य असं, ॲग्रिकल्चरचा अर्थ काय की साधारणतः ॲग्रिकल्चरचा अर्थ काय की ॲग्रिक म्हणजे सॉइल आणि कल्चरा म्हणजे टू कल्टिवेट किंवा कल्टिवेशन। हे आपण कालच्या लेक्चरपर्यंत पाहिलं होतं। इट इज अ लॅटिन वर्ड, हे पाहिलं होतं आपण। त्याच्यानंतर आपण पाहिलं होतं फादर ऑफ ॲग्रॉनॉमी जे आहेत ते आहेत पीटर डिक्रेसेनजी। त्याच्यानंतर टिलेजचे फादर आहेत जेथ्रो टूल, ज्यांनी सीड ड्रिल आणि याच्या सोबत हॉर्स हुईंग हजबंडरी नावाचं पुस्तक लिहिलेलं आपण पाहिलं। त्याच्यानंतर आपण साधारणतः पाहिलं तर व्हॅन हेल्मट यांचा असलेला एक्सपेरिमेंट। व्हॅन हेल्मटनी सांगितलं होतं की साधारणतः जमिनीत असलेली जी माती आहे ती झाडं खात नाहीत, तर जमिनीतून जे पाणी झाडांमध्ये चढतं या पाण्यांच्या माध्यमातून साधारणतः न्यूट्रियंट आणि मिनरल्स झाडांना भेटत असतात, ते त्या माध्यमातून त्यांचं खाद्य घेत असतात, हे आपण पाहिलं होतं। त्याच्यानंतर आपण पाहिलं होतं ॲग्रॉनॉमी ग्रीक वर्ड, साधारणतः ॲग्रिक किंवा ॲग्रो या शब्दाचा अर्थ आपण पाहिला होता फील्ड, आणि साधारणतः नॉमोज म्हणजे आपण पाहिलं होतं ॲग्रॉनॉमी नॉमोजचा अर्थ पाहिला होता टू मॅनेज, म्हणजे फील्डचं मॅनेजमेंट करणे ॲग्रॉनॉमी। पीटर डिक्रेसेनजी यांच्या बाबतीत आपण त्याच्यानंतर पाहिलं, व्हॅन हेल्मट यांच्यानंतर पाहिलं, पॉट कल्चर पाहिलं होतं काल आपण, 146 annals अबाउट ॲनाल्स त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे असलेले व्हॉल्युम्स लिहिले होते ऑर्थर यंग यांच्या बाबतीत आपण काल पाहिलं होतं। सो बेसिकली सांगण्याचं तात्पर्य, त्याच्यानंतर आपण काल क्लासिफिकेशन ऑफ क्रॉप किंवा रोल ऑफ ॲग्रॉनॉमिस्ट सुरुवातीला पाहिलं होतं हॅशटॅग ॲग्रीएमपीएससी अलर्टमध्ये, रोल ऑफ ॲग्रॉनॉमिस्ट पाहिलं आपण। त्याच्यानंतर आपण साधारणतः ॲग्रॉनॉमिस्ट सोबत आपण हे पाहिलं होतं की साधारणतः ॲग्रॉनॉमीचा काय स्कोप आहे, कशा पद्धतीनं ॲग्रॉनॉमी मदत करते। मग त्याच्यानंतर आपण काय पाहिलं होतं साहेब, त्याच्यानंतर आपण पाहिलं होतं क्लासिफिकेशन ऑफ क्रॉप की पिकांचं वेगवेगळ्या पद्धतीनं वर्गीकरण कसं करायचं, पिकांचं वेगवेगळ्या पद्धतीनं वर्गीकरण, तर पिकांना साधारणतः आपण कितीही प्रकारे क्लासिफाय करू शकतो हे आपण काल पाहिलं होतं। आणि आपण सुरुवात केली होती की क्लासिफिकेशन ऑफ व्हेरियस टाईप्स ऑफ जे क्रॉप्स आहेत आपण हे क्लासिफिकेशन काल पाहायला सुरुवात केली होती। मला वाटतं इथपर्यंत तुम्हाला बऱ्यापैकी गोष्टी आठवत असाव्यात, नसतील आठवत तर पुन्हा एकदा याची रिव्हिजन तुम्ही करून घ्यावी, किंवा आपण ओव्हरऑल रिव्हिजन तर करतोच। मग सांगण्याचं तात्पर्य की क्लासिफिकेशन ऑफ क्रॉप काल पाहत असताना काल पहिल्यांदा आपण पाहिलं होतं क्लासिफिकेशन ऑफ क्रॉप ऑन द बेसिस ऑफ ऑन्टोजेनी। याच्यामध्ये काय पाहिलं होतं की क्लास असलेल्या जेही काही पिकं आहेत यांचं क्लासिफिकेशन करत असताना, असलेली जेही काही पिकं आहेत यांचं क्लासिफिकेशन करत असताना सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय की क्लासिफिकेशन करत असताना आपण पाहिलं की असे पिकं की जे एका वर्षात किंवा एका सीझनमध्ये साधारणतः स्वतःची लाईफ सायकल पूर्ण करतात। म्हणजे कसं हो सर, स्वतःची लाईफ सायकल पूर्ण करतात एका वर्षात किंवा एका सीझनमध्ये स्वतःची लाईफ सायकल पूर्ण करतात म्हणजे नेमकं कसं, तर साधारणतः यांना लावल्यानंतर एका सीझनमध्ये जर त्यांना हार्वेस्टिंग करत असू आपण तर आपण त्याला म्हटलं होतं सीझनल क्रॉप। काय म्हटलं होतं? सीझनल क्रॉप। पुढे जाऊयात, बघूयात त्याला।
आपण पाहिलं होतं सीझनल क्रॉप पेपरमध्ये, इथूनच प्रश्न आला होता आय बी पी एस ए एफ ओ, आता हॅशटॅग आय बी पी एस ए एफ ओ अलर्ट, ए एफ ओ अलर्ट, खुद ए एफ ओ आपको एक्स एफ ओ बता रहे, आय बी पी एस ए एफ ओ अलर्ट याच्यानुसार साधारणतः 2017-2018 याच्यावरती प्रश्न आला होता की साधारणतः लाईफ सायकल ऑन द बेसिस ऑफ लाईफ सायकल क्लासिफिकेशन ऑफ क्रॉप इज कॉल्ड ॲज, आणि उत्तर होतं त्याचं ऑन्टोजेनी. कारण हा एक वेगळा शब्द आहे, आपल्याला लवकरात लवकर कळत नाही, लक्षात येत नाही की ऑन्टोजेनी बिंटोजेनी असला काही शब्दही असेल. हा एक थोडासा वेगळा शब्द आहे, वेगळ्या प्रकारचा शब्द आहे, त्यामुळे लक्षात नाही आलं, पण दॅट आन्सर वॉज द ऑन्टोजेनिक क्लासिफिकेशन ऑन द लाईफ सायकल. लाईफ सायकल म्हणजे कसं, किंवा साधारणतः आपण त्याला लावतो कधी, त्याला उगवतो कधी, आणि किती दिवसात हार्वेस्ट करतो, किती काळात त्याला हार्वेस्ट करतो. बरीचशी अशी पिकं आहेत की ज्यांना आपण ॲन्युअल क्रॉप म्हणतो, म्हणजे अशी पिकं की ज्यांना आपण एका वर्षात त्यांची लाईफ सायकल ते पूर्ण करतात, यांना म्हणतो आपण ॲन्युअल क्रॉप्स. एका वर्षात त्यांची लाईफ सायकल ते पूर्ण करतात याला म्हणतो आपण ॲन्युअल क्रॉप्स. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय की ॲन्युअल क्रॉप जे आहेत हे एकाच वर्षात स्वतःची पूर्ण व्हेजिटेटिव्ह ग्रोथ, लक्षात घ्या आता थोडंसं डिटेलमध्ये बघतोय आपण, स्वतःची पूर्ण व्हेजिटेटिव्ह ग्रोथ आणि सेकंड थिंग म्हणजे रिप्रोडक्टिव्ह ग्रोथ. सर म्हणजे काय, झाडं स्वतः नुसते ताडामाडासारखे वाढणे, लक्षात घ्या या सगळ्यांनाच व्हेरी गुड मॉर्निंग. चला, झाडं स्वतः नेमके ताडामाडासारखे वाढणे म्हणजे व्हेजिटेटिव्ह ग्रोथ. आणि साधारणतः ही झाडं वाढत असताना याच्यावरती फुलं येणे, कारण झाडांचा रिप्रोडक्टिव्ह पार्ट कोणता असतो, हो फ्लावर. सर रिप्रोडक्टिव्ह पार्ट, द ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन्स फ्रॉम अँथर टू स्टिग्मा, म्हणजे इथं होतं फर्टिलायझेशन. मग सांगण्याचं तात्पर्य समजून घ्या बाळांनो, रिप्रोडक्टिव्ह ग्रोथ एखाद्या झाडाची म्हणजे कशी हो, तर त्या झाडावरती फ्लावरिंग येणे, लक्षात घ्या. आणि फ्लावरिंग येण्याला रिस्पॉन्सिबल फॉस्फरस, पुढे पाहूया आपण, आता याला पाहूयात पुढे आपण गेल्यानंतर त्याला. सो मेरे प्यारे भाई और बहनो, समज लीजिए जरा बात को, तो ॲन्युअल क्रॉप मध्ये एका वर्षातच व्हेजिटेटिव्ह सुद्धा ग्रोथ होणार आणि रिप्रोडक्टिव्ह सुद्धा ग्रोथ होणार, त्याच्यानंतर त्याच्यावरती साधारणतः वेगवेगळ्या प्रकारचे असलेले फळं येणार किंवा साधारणतः ग्रेन्स येणार, आणि कालांतराने एका वर्षाच्या आत आपण त्याला हार्वेस्ट करणार. म्हणायचं ॲन्युअल क्रॉप म्हणजे स्वतःची लाईफ सायकल एका वर्षाच्या आत पूर्ण करतात, एका वर्षाच्या आत पूर्ण केल्यामुळे म्हणायचं ॲन्युअल क्रॉप. पण काही असे क्रॉप असतात की जे एका सीझन मध्येच, हमको बहुत ज्यादा नहीं करना है भैया, हमको थोडा सा ही रहना यहां पर, तो सुन लो बात को, जे असे क्रॉप आहेत की जे स्वतःची लाईफ सायकल एका सीझन मध्येच पूर्ण करतात, एकाच सीझन मध्ये पूर्ण करतात, म्हणजे जून मध्ये लावले, जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर खतम कार्यक्रम, चार महिन्यामध्ये पीक आलं, लावलं होतं जून महिन्यात, जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर, ऑक्टोबर महिन्यात हार्वेस्टिंग केलं, शिंग मजा. या क्रॉप्सला, असे क्रॉप्स यांना आपण जनरली म्हणत असतो सीझनल क्रॉप, सीझनल क्रॉप किंवा वन सीझनल क्रॉप. सर मग जे खरीप मध्ये लावतात त्यांना सीझनल क्रॉप म्हणायचं का, नीट आहे का, गोष्टी बदलत आहेत. काल मी तुम्हाला ओव्हरऑल सांगितलं, आज मी तुम्हाला पूर्ण घेऊन चाललोय, आज मी पूर्ण डीपमधून घेऊन चाललोय. सांगण्याचं तात्पर्य कि मग सर जे खरीप मध्ये येतात त्यांना सीझनल क्रॉप म्हणायचं का, म्हणजे जून महिन्यात लावायचे, जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये काढून घ्यायचे, यांनाच सीझनल क्रॉप म्हणायचं का, तर नाही. असेही क्रॉप असू शकतात की जे रबीत येत असतील त्यांनाही तुम्ही सीझनलच क्रॉप म्हणू शकता, जे एकाच सीझन मध्ये येतात, जे एकाच सीझन मध्ये येतात. आणि सीझन भारतामध्ये आपण कन्सिडर करतो चार महिन्यांचं, चार महिन्यांचं. मग सांगण्याचं तात्पर्य की भारतामध्ये तीन सीझन आहेत, खरीप, रब्बी आणि समर, किंवा ज्याला झेड क्रॉपिंग म्हणतो आपण, खरीप सीझन, रब्बी सीझन आणि झेड सीझन. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य खरीप, रब्बी आणि समर. मग यापैकी कोणत्याही एका सीझनमध्ये, एकाच सीझनमध्ये जर क्रॉप उगवत असेल, त्याचं उत्पन्न आपल्याला भेटत असेल, तर याला जनरली आपण काय म्हणतो, हो सीझनल क्रॉप. मग ते खरीपमध्ये येऊ द्या, रब्बीमध्ये येऊ द्या, किंवा ते साधारणतः उन्हाळ्यामध्ये येऊ द्या, एका सीझनमध्ये त्यांना स्वतःची लाईफ सायकल कम्प्लीट करणे कोई शोधना, उसने आपली लाईफ सायकल उतने दिनो मीच कम्प्लीट करणे को होणार, म्हणजेच काय, त्याला म्हणतो आपण साधारणतः सीझनल क्रॉप्स, एकाच सीझनमध्ये पूर्ण करतात. बर सर, म्हणजे पेपरमध्ये जर तुम्हाला विचारलं की एका सीझनमध्ये स्वतःची पूर्ण लाईफ सायकल पूर्ण करत असतील, इफ अ क्रॉप कॅन बी सोन इन द रबी सीझन अँड कम्प्लीटेड इट्स लाईफ सायकल इन टू द रबी सीझन इट्सेल्फ, त्याच वेळेस त्याची स्वतःची लाईफ सायकल जर तो पूर्ण करत असेल, तर या पद्धतीने साधारणतः त्याला कोणतं क्रॉप म्हणायचं, त्याला म्हणायचं सीझनल क्रॉप.
खरीप मध्ये स्वतःची लाइफ सायकल एकाच सीझन मध्ये पूर्ण करत असेल काय म्हणायचं त्याला, त्याला सुद्धा म्हणायचं सीझनल क्रॉप. बरं मास्तर, चलो आगे बढते, आज कुछ अच्छा सुनते. ॲन्युअल क्रॉप्स पाहिले, मग पाहिले बायनियल क्रॉप्स. बायनियल क्रॉप्स म्हणजे कोणते सर? रिपीट नाही सांगत आहे काही गोष्टी, नवीन सांगत आहे, रिपीट नाही सांगत आहे, नया बता, नया है वह. चलो टप्पू के पापा देखो आगे. तो बायनियल क्रॉप का मतलब का हुआ, बायनियल क्रॉपचा अर्थ काय झाला? बाय म्हणजे दोन, बाय म्हणजे दोन, डाय म्हणजे दोन, मोनो म्हणजे सिंगल, मोनो मोना सिंगल, काल सांगितलं होतं मोना डार्लिंग सोना काय. मग सांगण्याचं तात्पर्य समजून घ्या. असे क्रॉप्स, ओ भाई मेरे, असे क्रॉप्स की जे स्वतःची लाईफ सायकल ही साधारणतः दोन सीझन मध्ये पूर्ण करत असतील तर त्यांना म्हणायचं बाय सीझनल क्रॉप. पहिला सीझन फक्त आणि फक्त व्हेजिटेटिव्ह ग्रोथ होणार, टॅप रूट फुटणार, टॅप रूट फूड स्टोअर करून घेणार. आणि दुसरा सीझन याच्यामध्ये होणार साधारणतः फ्लावरिंग. काय होणार? फ्लावरिंग म्हणजे रिप्रोडक्टिव्ह ग्रोथ ही सेकंड सीझन मध्ये होणार. पहिल्या सीझन मध्ये काय होणार? तर पहिल्या सीझन मध्ये फक्त आणि फक्त व्हेजिटेटिव्ह ग्रोथ होणार, दुसऱ्या सीझन मध्ये रिप्रोडक्टिव्ह ग्रोथ होणार आणि टोटल ग्रोथ होणार. समज में आ रहा है की नाही? समज में आ रहा है? अरे गुड्डो पंडित, बबलू पंडित, जरा बताओ समझ में आ रहा होगा तो क्लियर लिखो आप है, सांगा तिथे क्लियर लिहा तिथे. चला पुढे जाऊया आपण. बर सर, हे झाले बायनियल क्रॉप. बायनियल क्रॉप किंवा बाय सीझनल क्रॉप. तिसरे पाहिले होते आपण, ते म्हणजे पेरेनियल, ज्यांना आपण तीन किंवा तीनपेक्षा जास्त वर्षांसाठी पेरतो त्यांना म्हणतो आपण पेरेनियल क्रॉप. त्याच्यानंतर बेस्ड ऑन क्लायमॅटिक कंडिशन, हॅशटॅग आयबीपीएस एएफओ अलर्ट, हॅशटॅग ऍग्री एमपीएससी अलर्ट, हॅशटॅग एमसीआर पीजीसीईटी अलर्ट. की साधारणतः अशी पिकं जे हॉट अँड ह्युमिड क्लायमेटमध्ये पेरली जातात, तर याच्यामध्ये मी सिम्पल सांगितलं होतं तुम्हाला, असे क्रॉप की जे साधारणतः साऊदर्न इंडियामध्ये पेरले जातात असे सगळेच पिकं यांना ट्रॉपिकल क्रॉप म्हणायचं, जे मध्य भारतात पेरले जातात यांना सब ट्रॉपिकल म्हणायचं, आणि जे साधारणतः अतिशय थंड वातावरणात पेरले जातात, नॉट इन जम्मू काश्मीर, थंड वातावरण इथेही असू शकतं, यहा पे भी हो सकता है वो, बरोबर आहे का? इथेही असू शकतं ते, लक्षात घ्या. मग सांगण्याचं तात्पर्य, जर या ठिकाणी साधारणतः तुम्ही पाहत असाल, जर थंड हवेत अतिशय थंड ठिकाणी पेरल्या जात असतील हे क्रॉप, तर यांना म्हणायचं साधारणतः टेम्परेट क्रॉप. टेम्परेट क्रॉप अतिशय थंड. आणि साधारणतः ज्या ठिकाणी तुम्ही पाहता, या ठिकाणी आणि या ठिकाणी, या दोन ठिकाणी पृथ्वीच्या या पोलवर, नॉर्थ पोल आणि साऊथ पोल या ठिकाणी, आता काल एक प्रश्न कोणीतरी विचारला होता की सर मग या ठिकाणी सहा महिने रात्र तुम्ही म्हणले होते, सहा महिने दिवस, सहा महिने रात्र, मग सर हा जो सूर्य आहे, लक्षात घ्या, या सूर्याला आपण म्हणतो उत्तरायण आणि दक्षिणायण. उत्तरायण म्हणजे काय? सूर्य तुम्ही ऑब्झर्व करा, ज्या ठिकाणी उगवला त्याच ठिकाणी मावळेल असं नाही आहे, लक्षात घ्या, ज्याच ठिकाणी उगवला त्याच ठिकाणी मावळेल असं कंपल्सरी नाही आहे. सूर्य व्यवस्थित ऑब्झर्व करा. सांगण्याचं तात्पर्य, सूर्य इथून उगवतो इथे जातो, मग हळूहळू सूर्य सुद्धा स्वतः स्वतःची पोझिशन चेंज करत असतो, लक्षात घ्या. मग सूर्य इथं आला, इथून उगवला, इथे जाऊन मावळला, मग आता हे उत्तरायण आहे. दक्षिणायन म्हणजे काय? की याच्या खाली सूर्य इथून उगवला इथे मावळला, इथून उगवला इथे मावळला, पुन्हा तिकडून इकडे आला, इथून उगवला इथे मावळला. मग या काळामध्ये इथं सहा महिने रात्र राहील, ज्या वेळेस सूर्य इकडे, इकडे सहा महिने रात्र, म्हणून तर त्या ठिकाणी साधारणतः बर्फ जास्त आहे, म्हणून तर त्याला टुंड्रा प्रदेश म्हणतात, म्हणून तर त्या ठिकाणी बर्फ जास्त आहे, कारण सहा महिने रात्र भयानक थंडी. मग अशा कंडिशनमध्ये प्लांट्स या काळामध्ये इथं डॉर्मंट स्टेजमध्ये बऱ्याच वेळा असतात, डॉर्मंट स्टेजमध्ये बऱ्याच वेळा असतात, आणि पुढच्या सहा महिन्यामध्ये ते प्रॉपरली स्वतःची ग्रोथ करून घेत असतात. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय? कहना क्या चाहते हो, कहना ये चाहते की सहा महिने रात्र, सहा महिने दिवस, सहा महिन्यात फोटोसिंथेसिस करतात, सहा महिन्यात क्रॉप प्रोडक्शन होतं, सहा महिन्यांमध्ये लोक व्यवस्थित अन्न स्टोरेज करून ठेवतात, उरलेल्या सहा महिन्यामध्ये त्यांना ते खाता येतं, लोक तेवढे राहतात का सर इथे? काही प्रमाणात लोक राहतात, खूप जास्त लोक राहत नाही टुंड्रा प्रदेशात, जनावरही खूप जास्त प्रमाणात राहत नाही, कारण पूर्ण सहा महिने दिवस आहे, फोटोसिंथेसिस होईल, झाडं व्यवस्थित चालतील, क्रॉप प्रोडक्शन होऊ शकतं, पण सहा महिने नाही होऊ शकत. मग सांगण्याचं तात्पर्य, गंप्या याच्या मनात, मग गंप्या आपल्याकडे असं असतो तर भे काय मजा आली असती भे, सहा महिने घराच्या बाहेरच जायचं काम नाही, बाळा मरणाचे बोर झालेत लोक करोनात. चला मग पुढे सांगण्याचं तात्पर्य की बाबांनो, या पद्धतीनं आपण पाहिलं होतं या पिकांना म्हणतात पोलार क्रॉप्स. मग चार प्रकारचे क्रॉप, साऊथ इंडियातले ट्रॉपिकल आपल्या शॉर्टकट भाषेत, त्याच्यानंतर सबट्रॉपिकल क्रॉप, नंतर टेम्परेट क्रॉप, नंतर पोलार क्रॉप, या पद्धतीने आपण पाहिलं. आजच्या आजच्या लेक्चरमध्ये भरपूर नवीन गोष्टी आपल्याला शिकायला मिळणार आहेत. काय सर? जसं
इपीजीएल जर्मिनेशन, हायपोजीएल जर्मिनेशन, सी थ्री प्लांट काय असतात, सी फोर प्लांट काय असतात, लक्षात कसे ठेवायचे ॲग्रॉनॉमीच्या बाबतीत, मोनोकॉट काय असतात, डायकॉट काय असतात, या बेसिसवरती क्लासिफिकेशन कसं करायचं, आज चिंग मजा येणार आहे, लक्षात घ्या, चिंग मजा येणार आहे आज. चला पुढे जाऊया आपण आता, पुढे जाऊया आपण आता. बर सर, ट्रॉपिकल समजले, सब ट्रॉपिकल समजले, टेम्परेट समजले, पोलारही समजले. आणि मग काल आपण इथून सुरुवात केली होती साधारणतः, ज्याला म्हटलं होतं आपण बेस्ड ऑन जर्मिनेशन, जर्मिनेशनच्या बेसिसवरती क्रॉपचं असलेलं वेगवेगळ्या पद्धतीचं क्लासिफिकेशन. सर कसं, कैसा है वह, कसं आहे बघा आता कसं आहे. सांगण्याचं तात्पर्य, ऑन द बेसिस ऑफ जर्मिनेशन काल आपण पाहिलं होतं दोन प्रकार, इपीजीएल जर्मिनेशन, हायपोजीएल जर्मिनेशन. मग सगळ्यात पहिल्यांदा पाहत असताना लक्षात घ्या, इपीजीएल जर्मिनेशनचा अर्थ काय. बघा, ज्या वेळेस जमिनीमध्ये तुम्ही एखादं बी टाकता, लक्षात घ्या, ज्या वेळेस बी टाकता, बी टाकल्यानंतर ते बी उगवायला लागतं, बी उगवत असताना लक्षात घ्या की साधारणतः असलेला हा कॉटिल्युडॉन वरती येतोय. म्हणजे काय सर ते पण सांगा. म्हणजे काय सर बघा आता, चला लक्षात घ्या काय सांगतोय ते बघा. लक्षात घ्या, सांगण्याचं तात्पर्य, इपीजीएल जर्मिनेशन म्हणजे काय. सर्व विषयाला एकच शिक्षक असणार का बाळा. इथे ऍग्रीकल्चर होल्यानसोल मी आहे, सोबत फुके सर आहेत. चला बघा पुढे. इपीजीएल जर्मिनेशन सांगण्याचं तात्पर्य काय, की इपीजीएल जर्मिनेशनचा अर्थ काय, इपीजीएल जर्मिनेशनचा अर्थ काय. आता कदाचित हा डाऊट येऊ शकतो की सर बाकीचे विषय कसे शिकवत असतील का, ॲग्रॉनॉमी तर सोपं वाटतंय. माझे यूट्यूबला भरपूर व्हिडिओ पडलेले आहेत सारथी ॲग्रिकॉसला, फोटोसिंथेसिसचा असेल, मला वाटतं सॉईल सायन्सचा, बेसिक सॉईल सायन्सचा एक व्हिडिओ असेल, तो तुम्ही पाहू शकता. इन्सेक्ट पेस्ट, बेनिफिशियल इन्सेक्ट पेस्ट, तो एक व्हिडिओ असेल तिथे, तो तुम्ही पाहू शकता की कशा पद्धतीनं मास्तर साधारणतः शिकवतात किंवा कशा पद्धतीने सर सांगतात. कारण काय की असं वाटू शकतं ना की बा सर ॲग्रॉनॉमी तर घेऊ शकतात, ॲग्रॉनॉमी भारी घेऊ शकतात, बाकीचे सब्जेक्ट घेतील की नाही घेतील, कशा पद्धतीने घेतील, हे सर शिकवतील का. सांगण्याचं तात्पर्य की यूट्यूबला आपल्या बाकीचे व्हिडिओ पडलेले आहेत, बिंदास पाहू शकता. आणि किसी भी पुराने स्टुडंट को पूछ लो, रिपोर्ट अच्छी मिलेगी. चला पुढे जाऊया आपण, इपीजीएल जर्मिनेशन म्हणजे काय पाहता. वर्ड इपीचा अर्थ असतो, त्यापूर्वी आपल्याला पहिल्यांदा हे समजून घ्यावं लागेल, की साधारणतः इपीजीएल जर्मिनेशन पाहण्याच्या आधी पहिली गोष्ट आपल्याला समजून घ्यावं लागेल की असलेल्या सीडच्या बाबतीत सांगण्याचं तात्पर्य की जमिनीमध्ये सीड टाकलंय, जमिनीमध्ये मी काय केलं, एक बी आणलं, ते जमिनीमध्ये टाकलं, टाकल्यानंतर याला खाली जमिनीमध्ये फुटत असतात रॅडिकल, वरती फुटत असतं प्ल्युम्युल. लक्षात घ्या, तुम्हाला कॉटिलिडॉन म्हणजे काय हे पहिल्यांदा समजून घ्या. किंवा तुम्ही म्हणता ना मोनोकॉट, तुम्ही म्हणता डायकॉट, पण हे मोनोकॉट डायकॉट काय आहे हे पहिल्यांदा समजून घ्या. कॉटिलिडॉन म्हणजे काय, जमिनीमध्ये तुम्ही टाकलंय बी, त्याला जमिनीत फुटलेत रॅडिकल्स, वरती फुटलंय प्ल्युम्युल, जमिनीत फुटलंय रॅडिकल, वरती फुटलंय प्ल्युम्युल. मग लक्षात घ्या, याला म्हणायचं रॅडिकल, याला म्हणायचं प्ल्युम्युल, आणि याला काय म्हणायचं मला का माहित, उसको का बोलणार आहे हमें का पता, उसको का बोलणार आहे हमें का पता. बरोबर आहे का. माझं सांगण्याचं तात्पर्य हे काय आहे इकडे, इसिको बोलते है कॉटिलिडॉन, यालाच म्हणतात कॉटिलिडॉन. आणि याच्या बेसिसवर ठरतं की मोनोकॉट आहे का डायकॉट आहे. आतापर्यंत तू काय केलं माहितीये का, शेंगदाणे हातावर घेतले, कचक्याचे चोळले, दोन खापा झाल्या म्हणून डायकॉट, हे तुझा कन्सेप्ट आहे बाळा, चुकीचं नाही आहे, मी नाही म्हणत नाही, तेही बरोबरच आहे, पण ऍक्च्युअल सायंटिफिक वेनं कन्सेप्ट काय, तो हा कन्सेप्ट आहे. याला म्हणतात कॉटिलिडॉन, हे आहे प्ल्युम्युल, हे आहे रॅडिकल, रॅडिकल डेव्हलप्स इन टू द रूट, प्ल्युम्युल डेव्हलप्स इन टू द शूट. मग शूट कोणाला म्हणायचं, रूट कोणाला म्हणायचं ते पहिल्यांदा समजून घ्या. शूट कधी म्हणायचं, स्टेम कधी म्हणायचं, हे बी तो समजना बाकी आहे ना भैया. मग सांगण्याचं तात्पर्य समजून घ्या, जमिनीमध्ये तुम्ही टाकले बी, लक्षात घ्या, जमिनीमध्ये तुम्ही टाकले बी, याला फुटणार पहिल्यांदा रॅडिकल, मग याला फुटणार प्ल्युम्युल, याला म्हटलं मी कॉटिलिडॉन. लक्षात ठेवा शब्द कॉटिलिडॉन, कॉटिलिडॉन म्हणजेच कॉट, तुमचं जे मोनोकॉट डायकॉट म्हणता ते शॉर्ट फॉर्म मध्ये म्हणता. आता याला साधारणतः, तुम्ही काय म्हटलं हो, प्ल्युम्युल, काय म्हटलं प्ल्युम्युल, पण याला प्ल्युम्युल कधीपर्यंत म्हणायचं, याला म्हटलं रॅडिकल, याला म्हटलं प्ल्युम्युल, पण प्ल्युम्युल कधीपर्यंत म्हणायचं,
प्ल्युमेरियाला तोपर्यंत म्हणायचं जोपर्यंत हे जमिनीच्या बाहेर इमर्स होत नाही किंवा इमर्जन्स त्याचं होत नाही. काल मला प्रश्न विचारला होता, मला वाटतं विपुलने विचारला होता, सर जर्मिनेशन आणि इमर्जन्स याच्यात काय फरक असतो हो, जर्मिनेशन आणि इमर्जन्स दोन गोष्टींमध्ये काय फरक असतो. तर बाळा सिम्पली लक्षात घे तुम्ही काय सांगतोय ते, सिम्पली लक्षात घे मी काय सांगतोय ते. जर्मिनेशन म्हणजे काय, सीड मधून रॅडिकल आणि प्ल्युम्युल बाहेर फुटणे याला म्हणतात जर्मिनेशन. काय म्हणतात, जर्मिनेशन, लक्षात घे याला म्हणायचं जर्मिनेशन. आणि साधारणतः इमर्जन्स म्हणजे काय ते लक्षात घ्या, की साधारणतः याला फुटलं रॅडिकल याला फुटलं प्ल्युम्युल, सीडला रॅडिकल आणि प्ल्युम्युल फुटणे, सरळ आपल्या मराठीत भाषेत म्हणतो आपण कोंब फुटणे, त्याला बियाला कोंब फुटणे, याला म्हणायचं जर्मिनेशन. मग इमर्जन्स काय असतं सर, ज्या वेळेस इथं असलेले हे प्ल्युम्युल जे आहे हे ज्या वेळेस जमिनीच्या वरती यायला लागतं, थोडं वरती यायला लागतं, म्हणजे प्ल्युम्युल जमिनीच्या वरती येण्याच्या प्रोसेसला म्हणतात इमर्जन्स. इमर्ज होत आहे ते, आ राय भैया हो अभी बाहेर, येत आहे ते बाहेर, लक्षात घ्या मी काय सांगतोय. मग इमर्जन्सचा अर्थ काय हो, जमिनीत असलेलं जे प्ल्युम्युल आहे हे जमिनीच्या खाली आहे तोपर्यंत म्हणा प्ल्युम्युल, आता ते जमिनीच्या वर येत आहे, जमिनीच्या वर येत आहे, या प्रोसेसला म्हणा इमर्जन्स. एखाद्या बियाला रॅडिकल आणि प्ल्युम्युल फुटणे जर्मिनेशन, फुटलेलं प्ल्युम्युल जमिनीच्या बाहेर येणे इमर्जन्स. समजलं का नाही, समजलं असेल तर क्लिअर म्हणून टाका. इमर्जन्स आणि जर्मिनेशन मध्ये फरक कळाला का, बी जमिनीमध्ये टाकलं रॅडिकल फुटलं प्ल्युम्युल फुटलं म्हणायचं जर्मिनेशन, प्ल्युम्युल आता जमिनीच्या बाहेर निघत आहे, झाड जमिनीच्या बाहेर निघत आहे, त्याला म्हणायचं इमर्जन्स. दोन्ही गोष्टी क्लिअर झाल्या असतील तर मला सांगा क्लिअर म्हणून, नसतील झाल्या तर नाही म्हणून सांगा. जे काही नाही समजलं ते तिथे टाका, मी लगेच सांगतो. चला पुढे जाऊया. मग या पद्धतीनं साधारणतः झालं इमर्जन्स, या पद्धतीनं झालं जर्मिनेशन. पहिल्यांदा जर्मिनेशन होत असतं मग इमर्जन्स होत असतं, उलटं कधी होत नाही. समजलं का, कारण जोपर्यंत जर्मिनेशन होत नाही तोपर्यंत इमर्जन्स होऊ शकते का, होऊच शकत नाही. मग विच अमाउंग द फॉलोइंग, म्हणजे तुम्हाला विचारलं की बा स्टेप बाय स्टेप खालीलपैकी कोणता क्रॉप आहे या बाबतीत तुम्ही सांगा, की बा क्रॉप मध्ये असलेला सिक्वेन्स जो आहे, तर पहिल्यांदा काय होणार लक्षात घ्या, बरोबर आहे का. पहिल्यांदा काय होतं, जर्मिनेशन. मग काय होतं, मग होतं इमर्जन्स. डायरेक्ट इमर्जन्स होऊ शकत नाही मेरे भाई, डायरेक्ट इमर्जन्स नाही होऊ शकत, लक्षात घ्या, डायरेक्ट इमर्जन्स होऊ शकत नाही. सांगण्याचं तात्पर्य की बघ, जमिनीमध्ये ज्या वेळेस तुम्ही एखादं बी टाकता रॅडिकल आहे प्ल्युम्युल आहे, बरोबर आहे का, याला म्हटलं कॉटिलिडॉन. आता याला प्ल्युम्युल कधीपर्यंत म्हणायचं, जोपर्यंत हे जमिनीच्या खाली आहे तोपर्यंत म्हणा याला प्ल्युम्युल. एकदा जमिनीच्या वर गेलं की याला म्हणा साधारणतः तुम्ही शूट. काय म्हणायचं, शूट. जोपर्यंत त्याला पहिला नोड येत नाही. नोड म्हणजे काय सर, तर साधारणतः ज्या वेळेस तुम्ही ऊस पाहता, ऊस या असलेल्या या गोष्टीला, याला आपण म्हणतो नोड, जे खचके आहेत ना याला म्हणतात नोड, याला म्हणतात नोड. आणि दोन नोड मध्ये असलेला हा जो भाग आहे याला म्हणतात इंटर नोड, याला म्हणतात इंटर नोड. म्हणजे याच्यावरून विचार करा मी कोणत्या बेसिक लेवल पासून शिकवणार आहे ते, याच्यावरून तुम्ही विचार करा मी कोणत्या बेसिक लेवल पासून शिकवणार आहे ते, की बाबा एक एक गोष्ट, की अशी कोणती गोष्ट नाही राहिली पाहिजे की जी तुम्हाला एमसीआर पीजी सीईटी 2022 या बॅच मध्ये क्लिअर झालेली नाहीये, अशी गोष्टच राहू द्यायची नाहीये. पार तुला नाही समजत ना मला नोड काय असतो, इंटर नोड काय असतो, तिथपासून बेसिक पासून एक एक गोष्ट शिकणार आहे आपण, एक एक गोष्ट. सी3 पाथवेला सी3 पाथवेच का म्हणायचं, सी4च का म्हणायचं, लक्षात कसे ठेवायचे कॉमन, ह्या सगळ्या गोष्टी एक गोष्ट आपण बेसिक पासून शिकणार आहे. म्हणून तर नाव दिलं नाही याला एमसीआर पीजी सीईटी बेसिक पूर्ण बॅच, इंटिग्रेटेड बॅच. किंवा तुम्ही ऍग्रिकल्चर शिका रे, परीक्षा मल्टिपल कितीही देता येतात, तुम्ही फक्त सिलेबस शिका एकदा. मग सांगण्याचं तात्पर्य, याला म्हणायचं नोड आणि याला म्हणायचं इंटर नोड. तुमच्यापैकी 70% लोकांना याचं कन्फ्युजन होतं की नोड कोणते, इंटर नोड कोणते. बा एक गोष्ट लक्षात ठेव, जे पानं आहेत ना झाडांचे, जे पानं आहेत ना, लीफ आहेत ना, लीफ हे कधीच नोड मधून मधातून निघत नाहीत, हे नेहमी इंटर नोड मधून निघत असतात. झाडांना जे पानं आहेत, पानं किंवा नवीन ब्रांचेस, या साधारणतः नोड पासून येत असतात, इंटर नोड पासून येत नसतात. बर मास्तर, समजलं. मग आता प्रश्न काय तो लक्षात घ्या, जमिनीत बी टाकलं रॅडिकल प्ल्युम्युल, जमिनीच्या वरती आलं तयार झालं शूट, बरोबर आहे का. म्हणून तर जवार शूट फ्लाय, बरोबर आहे का, नाव ऐकलं असेल जवार शूट फ्लाय.
हे शूटला अटॅक करतं. कधी अटॅक करतं? तर पहिल्या महिन्यांमध्ये, फर्स्ट मंथ, म्हणजे जमिनीत पेरणी झाल्यापासून एक महिन्याच्या आत हे शूट आलेलं असतं, लक्षात घ्या. त्यावेळेस त्याला इथे जवार शूट फ्लाय येतं, सायंटिफिक नेम ॲथरिगोना सोकॅटा. म्हणून पेपरमध्ये प्रश्न जरी आला की जवार शूट फ्लाय हे कधी झाडावरती अटॅक करतं, ऍट द अर्ली इमर्जन्स स्टेज, ऍट द अर्ली इमर्जन्स स्टेज किंवा आफ्टर द सोईंग वन मंथ, बिफोर द वन मंथ ऑफ सोईंग, पेरल्यानंतर. बरोबर आहे का? पेरल्यानंतर, लक्षात घ्या, पेरल्यानंतर. मायनर सब्जेक्ट पण घेणार का या सण? मी आता अरेंज करतोय लेक्चर्स, जे मुलं आहेत आपले, जे मुलं आहेत ॲग्रिकॉस, जे यावर्षी 21 सी ई टी देणार आहे, त्यांच्यासाठी पण मी स्पेशल लेक्चर अरेंज करणार आहे. मायनर सब्जेक्ट जिओ इन्फॉर्मॅटिक्स. अभि कुछ लोक आहे याच्यातले, काही लोक असतील की जे टेस्ट सिरीज सुद्धा करत असतील, त्यांना विचारून पहा. जिओ इन्फॉर्मॅटिक्स असेल किंवा तुमचे छोटे छोटे मायनर एक एक सब्जेक्ट असेल, एक एक सब्जेक्ट, एक एक सब्जेक्ट, तो एक एक सब्जेक्ट तुमचा कव्हर होईल. एक एक म्हणतोय, आय एम टॉकिंग अबाउट सिंगल अँड सिंगल सब्जेक्ट. रिमोट सेन्सिंग काय असतं, प्रिसिजन फार्मिंग काय असतं, तुमचं जिओ इन्फॉर्मॅटिक्स काय असतं, तुमचं नवीन सिलेबस जेवढाही आलाय ना, जेवढाही आलाय लक्षात घ्या, तेवढा सगळा सिलेबस. बरोबर आहे का? इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स असतात काय? अरे बाबा, इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्सचा अर्थ काय असतो? बरोबर आहे का? म्हणजे इंटेलेक्च्युअल म्हणजे काय? तुमचा इंटेलिजन्स. आणि याचा प्रॉपर्टी राईट्स म्हणजे काय? की असलेला मालमत्तेवरचा अधिकार. म्हणजे काय? तुमच्या बौद्धिक क्षमतेचा, तुमच्या बौद्धिक क्षमतेचा वापर करून तुम्ही एखादी वस्तू तयार केली आहे, त्या वस्तूचा मौलिक अधिकार, त्या मालमत्तेचा अधिकार हा तुमचा असतो. मग याच्यासाठी तुम्हाला दिलं जातं बायो पेटेंट. म्हणजे एक सायंटिस्ट आहे, या सायंटिस्टनं शोध लावला एखादा, तर त्याचा मोबदला, ज्यानं शोध लावलाय, 10 वर्ष आयुष्याची त्यांनी घातली आहेत तिथं. बरोबर आहे का? 10 वर्ष आयुष्याची त्यांनी घातली आहेत तिथं, त्यांनी एक शोध लावलाय, आणि तो शोध लावल्यानंतर, त्या शोध लावल्यानंतर बाकीचे लोक ते वापरणार आहेत. त्याच्या मोबदल्यात त्या सायंटिस्टला काही ना काही तर मिळायला पाहिजे ना, काही ना काही तर मिळायला पाहिजे ना. मग त्याला जे मिळतं, बरोबर आहे का, त्याला जे मिळतं त्याला म्हणतात साधारणतः बायो पेटेंट. त्याला पेटेंट मिळत असतं, बायो पेटेंट, लक्षात घ्या. 100% सगळ्याच्या सगळं कव्हर होईल, टेन्शन घेऊ नका. चला पुढे पुढे जाऊया आपण. मग सांगण्याचं तात्पर्य की इतर रॅडिकल प्ल्युम्युल पहिल्यांदा म्हणायचं शूट, एक महिना होऊन गेल्यावर त्याला आला नोड, त्याच्यानंतर पुन्हा एकदा क्रॉप, नोड इंटरनोड. मग ज्यावेळेस नोड इंटरनोड, नोड इंटरनोड आले, त्यावेळेस तुम्ही त्याला म्हणा साधारणतः स्टेम. काय म्हणा? स्टेम. आणि मग यावेळेस त्याच्यावरती असतं असतं जवार स्टेम बोरर, स्टेम बोरर इथं येत असतं, स्टेम बोरर एक महिना होऊन गेल्यानंतर. बरोबर आहे का? म्हणजे सांगण्याचं तात्पर्य समजून घ्या, मला फक्त एवढंच शिकवायचंय, रॅडिकल प्ल्युम्युल शूट आणि स्टेम, बेसिक गोष्ट, अतिशय बेसिक गोष्ट, अतिशय बेसिक गोष्ट, लक्षात घ्या. चला पुढे जाऊयात आपण, पुढे जाऊयात आपण आता, पुढे जाऊयात आपण आता. मग इपीजीएल जर्मिनेशन म्हणजे काय मास्टर, ते सांगा. जमिनीत बी टाकलं, बाळ सिंपल आहे, लक्षात घे, जमिनीमध्ये बी टाकलं, याला फुटलं रॅडिकल, याला फुटलं प्ल्युम्युल, ही आहे जमीन. इपी वर, इपीचा अर्थ काय असतो? इपी म्हणजे वर. आणि जिओ शब्दाचा अर्थ काय असतो? जिओ शब्दाचा अर्थ असतो सॉइल. जर समजा इमर्जन्स होण्यासाठी हे कॉटिलिडॉन जर जमिनीच्या सॉइलच्या वर येत असेल तर त्याला म्हणतात इपी. इपी म्हणजे वर, जिओ म्हणजे सॉइल. इपीजीएल जर्मिनेशन म्हणजे काय? जमिनीमध्ये तुम्ही साधारणतः एक बी टाकलं, या बियाचं जर्मिनेशन होत असताना कॉटिलिडॉन जमिनीच्या वर येत असेल तर त्याला म्हणायचं इपीजीएल जर्मिनेशन. कसं? तर ते या व्हिडिओच्या माध्यमातून लगेचच कळेल. आता कळेल तुम्हाला इपीजीएल जर्मिनेशन म्हणजे काय ते बघा. बघा, हा एक कॉटिलिडॉन, हे फुटलं होतं रॅडिकल. बरोबर आहे का? अजून प्ल्युम्युल फुटलेलंच नाहीये त्याला. हाय कॉटिलिडॉन, हे रॅडिकल, बघा हे रूट तयार झालेत. आणि हे कॉटिलिडॉन आता जातंय जिओच्या वरती, म्हणजे जमिनीच्या वरती, म्हणजे सॉइलच्या वरती, लक्षात घ्या. हे होतं कॉटिलिडॉन, हे फुटले होते त्याला रूट. बघा, जमिनीच्या वरती आलं, जमिनीच्या वरती इमर्जन्स झालं. आता जमिनीच्या वर आल्यानंतर त्याला साधारणतः, बघा हे डायकॉट प्लांट आहे, डायकॉट, कारण की दोन झापडी आहेत त्याला, दोन झापडी आहेत. मग हे डायकॉट प्लांटच्या झापडी तुटतील आणि त्याच्यामधून मग प्ल्युम्युल उगवेल. बघा, हे प्ल्युम्युल उगवलं. आणि हे सगळ्या गोष्टी कधी झाल्या? ते जमिनीच्या वर आल्यानंतर झाल्या. म्हणून याला म्हणायचं वर म्हणजे इपी, जिओ म्हणजे सॉइल. म्हणून याला म्हणायचं इपीजीएल जर्मिनेशन. याला काय म्हणसान? इपीजीएल जर्मिनेशन. त्याच्यामुळे म्हणतात इपीजीएल जर्मिनेशन. उसी वजह से उसको कहते इपीजीएल जर्मिनेशन. समजलं का मला सांगा? समजलं का मला सांगा? याला म्हणतात इपीजीएल जर्मिनेशन. पहिल्यांदा उगवलं रॅडिकल, मग कॉटिलिडॉन आला वरती,
आणि त्याच्यातून साधारणतः मग फुटलं प्लुम्युल. ही प्रोसेस कधी झाली? ज्या वेळेस ते जमिनीच्या वर आलं, म्हणून याला म्हणायचं इपीजीएल जर्मिनेशन. हा डायकॉट प्लांट आहे, पा डायकॉटिलिडॉन, दोन कॉटिलिडॉन झालेत त्याचे, म्हणून डायकॉटिलिडॉन प्लांट आहे ते, डायकॉटिलिडॉन प्लांट. पुढे जाऊयात आपण सर. ओके ठीक आहे. मग इपीजीएल जर्मिनेशन म्हणजे काय? एखाद्या झाडाचा असलेला कॉटिलिडॉन जर जमिनीच्या वर येत असेल, पहिल्यांदा त्याला फुटलं रॅडिकल, हे बघा रॅडिकल, जर तो कॉटिलिडॉन जमिनीच्या वर येत असेल आणि वर आल्यानंतर साधारणतः त्याचं इमर्जन्स होत असेल किंवा साधारणतः जर्मिनेशन होत असेल, तर त्यावेळेस त्याला इपीजीएल जर्मिनेशन असं म्हणतात. जवळपास फॅजिओलस वल्गॅरिस किंवा फॅजिओलस किंवा कॉमन बीन्स जेवढे आहेत त्या सगळ्या इपीजीएल जर्मिनेशन आहेत, पुढे गेल्यानंतर सांगतो. दुसऱ्या प्रकारचं जर्मिनेशन आहे हायपोजियल जर्मिनेशन. कोणतो? हायपोजियल. हायपो म्हणजे खाली, जिओ म्हणजे सॉइल, मातीतल्या मातीतच जर्मिनेशन होत आहे, मातीतल्या मातीतच. आता पहा हायपोजियल जर्मिनेशन जे मी तुम्हाला सांगत होतो, बघा काय फुटतंय, हे फुटतंय रॅडिकल, बघा ते जमिनीत चाललंय, हे फुटलं रॅडिकल, लक्षात घ्या हे फुटलं रॅडिकल, बरोबर आहे का? आता याच्यातूनच तुम्हाला दिसणार प्लुम्युल. बघा आता हे बघा रॅडिकल फुटतायत, बघा बेटा रॅडिकल फुटलं, आता याच्यातून निघणार प्लुम्युल. बघा बघा लक्षात घ्या काय सांगतोय ते. आता हे फुटत चाललंय, हे बघा हे रॅडिकल फुटलं पहिल्यांदा, हे फुटलं प्लुम्युल इकडून, पण हे जर्मिनेशन कुठे झालं? जमिनीच्या खालीच झालं, मातीच्या खालीच झालं. खाली म्हणजे हायपो, जिओ म्हणजे सॉइल, जमिनीच्या जिओच्या खालीच झालं, बरोबर आहे का? रॅडिकल खाली फुटलं, आता बघा जमिनीतून येणार प्लुम्युल वरती, जमिनीतून येणार प्लुम्युल वरती, हे आलं प्लुम्युल. पण मला एक गोष्ट, हे आलं प्लुम्युल आहे, बरोबर आहे का? हे फक्त प्लुम्युल आहे. कॉटिलिडॉन आला का वरती मला सांगा? कॉटिलिडॉन आला का वरती? नाही, कॉटिलिडॉन खालीच आहे जमिनीच्या. याला म्हणायचं हायपोजियल जर्मिनेशन. कॉटिलिडॉन वरती आलाच नाही, कॉटिलिडॉन जमिनीच्या खालीच होता. मला सांगा क्लिअर असेल तर, क्लिअर असेल तर जेवढे पोरं लाईव्ह आहेत, जेवढी ॲपमध्ये लाईव्ह आहेत, या सगळ्यांनी क्लिअर असेल तर एका शब्दात क्लिअर म्हणून सांगा, नसेल तर तसं सांगा. ॲपमध्ये जेवढे लोक आहेत लक्षात घ्या, ॲपमध्ये जेवढे लोक आहेत मला सांगा, पटापट सांगा. चला क्लिअर असेल इथपर्यंत क्लिअर सांगा मला, क्लिअर असेल इथपर्यंत तर क्लिअर सांगा मला. सो हे झालं हायपोजियल जर्मिनेशन, ते झालं इपीजीएल जर्मिनेशन. क्लिअर असेल तर क्रिस्टल क्लिअर असेल तर सांगा, क्रिस्टल क्लिअर असेल तर सांगा मला. एवढ्या बेसिक लेवलला आय विल गॅरंटी इट, तुम्हाला शिकणं आणि ते कंसात काय जे शिकवतंय त्यालाही माहीत असणं हे लई गरजेचं असतं. हो आलं का लक्षात? बघा हायपो, हायपो म्हणजे काय? बघा आता जसं मी तुम्हाला सांगितलं, हे पहिल्यांदा फुटलं रॅडिकल, मग वरती फुटणार प्लुम्युल, बरोबर आहे का? रॅडिकल पासून तयार होणार रूट्स, बघा तुम्ही आता हे रूट्स तयार होतात आणि इथून फुटतं प्लुम्युल, म्हणजे हे कॉटिलिडॉन तर जमिनीतच आहे, हायपो म्हणजे खाली, जिओ म्हणजे सॉइल, जमिनीच्या खाली होतं हे सगळं, म्हणून हायपोजियल जर्मिनेशन, हायपोजियल जर्मिनेशन. सांग बेटा प्रगती, थांब रुको थोडा, सबर करो, एक एक बात एक एक बात. कोणता काही काही एक्सेप्शनल केसेसही असतात. चला बाळांनो सांगा पटापट पटापट पटापट. चला झालं सर, ठीक आहे, मग हायपोजियल जर्मिनेशन सगळ्यांना कळालं. आता पाहूया मोनोकॉट प्लांट म्हणजे कोणते, डायकॉट प्लांट म्हणजे कोणते, क्लासिफिकेशन इथे पाहूया थोडस. मोनोकॉट म्हणजे काय आणि डायकॉट म्हणजे काय ते पहा. मोनोकॉट म्हणजे काय आणि डायकॉट म्हणजे काय लक्षात घ्या. मोनोकॉट म्हणजे काय आणि डायकॉट म्हणजे काय ते लक्षात घ्या. मोनोकॉट म्हणजे काय? मोनो मोना सिंगल, मोनो डार्लिंग सोना का आहे. आता मोनोकॉटचा अर्थ काय असतो? की मी पहिल्यांदा सांगितलं होतं की जनरली लक्षात घ्या, जनरली लक्षात घ्या की ज्या वेळेस जमिनीमध्ये सीड टाकलं, खाली फुटलं रॅडिकल, वरती फुटलं प्लुम्युल, याला म्हणायचं कॉटिलिडॉन. जर हे सिंगल असेल, हे जर दुभंगलेलं नसेल, हे जर सिंगल असेल तर त्याला म्हणायचं मोनोकॉट प्लांट, मोनोकॉट. लक्षात घ्या मी काय सांगतोय ते. साधारणतः असलेले सगळे ग्रासेस, सगळे ग्रासेस लक्षात घ्या, सगळे ग्रासेस, जेवढे गवत आहेत किंवा जेवढे ग्रेन्स आहेत, जेवढ्याही सिरियल्स आहेत लक्षात घ्या, जेवढे सिरियल्स आहेत, जेवढे ग्रेन्स आहेत, जेवढेही ग्रासेस आहेत, हे सगळेच्या सगळे मोनोकॉट आहेत. जेवढे ग्रासेस, आता शुगर केन एका प्रकारचं ग्रासेस आहे, शुगर केन एका प्रकारचं ग्रास आहे, ग्रास गवत आहे, शुगर केन गहू ग्रास आहे, गवत आहे, इट इज अ गवत, हे गवत आहे एका प्रकारचं, गहू गवत आहे. याच्यासोबत ज्वारी तुम्ही पाहा ना, गवत आहे, सीफोर प्लांट आहे, ज्वारी गवत आहे. मग सांगण्याचं तात्पर्य, सांगण्याचं तात्पर्य की मग ग्रासेस सगळ्या, ऑलमोस्ट सगळ्या सिरियल्स म्हणजे काय, की ज्या पदार्थांचं पीठ निघू शकतं अशा सगळ्या सिरियल्स, पीठ काढतो पीठ, अशा सगळ्या पदार्थ, अशा सगळ्या सिरियल्स, ह्या कोण आहे तो साहेब? ह्या आहेत साधारणतः, ह्या आहेत साधारणतः मोनोकॉट. डायकॉट म्हणजे काय? की दिस इज द डायकॉटिलिडॉन, याला म्हणतात कॉटिलिडॉन.
जर ते उगवत असताना त्याचे दोन भाग होत असतील, ते उगवत असताना त्याचे दोन भाग होत असतील, मी इथे दाखवलं होतं तुम्हाला, बघा या साधारणतः पिकाचे दोन भाग होतात, म्हणजे या कॉटिलिडॉनचे दोन भाग होत असतील, या कॉटिलिडॉनचे दोन भाग होत असतील, लक्षात घ्या, या कॉटिलिडॉनचे दोन भाग जर होत असतील, या कॉटिलिडॉनचे दोन भाग होत असतील, तर या पद्धतीने साधारणतः हे डायकॉट प्लांट आहे. या कॉटिलिडॉनचे वरती गेल्यानंतर दोन भाग होतात, लक्षात घ्या, या कॉटिलिडॉनचे वरती गेल्यानंतर दोन भाग होतात, याला म्हणायचं डायकॉट प्लांट. डायकॉट म्हणजे सरळ सरळ कॉटिलिडॉनचे दोन भाग. सर मग सिरियल्स, सिरियल्स आणि मिलेट्स याच्यात काय फरक आहे? सिरियल्स म्हणजे काय? तर सिरियल्स साधारणतः अशा की ज्या स्टार्ची आशे गवत जे स्टार्ची ग्रेन देतात आणि कंपॅरेटिव्हली साईज मोठी असते, यांना म्हणायचं सिरियल्स. मग मिलेट्स काय असतात सर? मिलेट्स म्हणजे की आशे गवत जे स्टार्ची ग्रेनच देतात पण साईज खूप छोटी असते, जसं कोदो मिलेट अतिशय छोटं, बरोबर आहे का, फिंगर मिलेट त्याच्या असलेल्या बियाची साईज पहा अतिशय छोटी, मग यांना म्हणायचं मिलेट्स. दोन्ही गवतच आहेत, सिरियल्सही गवतच आहेत, मिलेट्सही गवतच आहेत, पण सिरियल्स म्हणजे कोणत्या ज्या स्टार्ची ग्रेन देतात आणि कंपॅरेटिव्हली त्यांच्या असलेल्या ग्रेनची साईज मोठी असते, यांना म्हणायचं सिरियल्स. वर्ड सिर्सचा अर्थ असतो गॉडेस. मग सांगण्याचं तात्पर्य, जे गवत छोटे 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 बारीक बारीक ग्रेन्स देतात यांना म्हणायचं साधारणतः, यांना काय म्हणायचं, मिलेट्स. लक्षात घ्या, सिरियल्स, मिलेट्स. इथपर्यंत क्लिअर आहे का मला सांगा? आता डायकॉट आहे ते बा आहे, त्याच्यामुळे दोन दुभंगलेला भाग आहे डायकॉटिलिडॉन, इथपर्यंत कळालं असेल. चला एक शेवटचा शॉर्टकट सांगतो आणि शेवटचा एक तुम्हाला महत्वाचा शॉर्टकट सांगतो. लेक्चर पहा, आजच्या लेक्चरमधून तुम्हाला काय म्हणजे जिंदगीत भयानक कार्यक्रम आहे. चला पहा पुढे सांगण्याचं तात्पर्य. देखो आता सी थ्री प्लांट कसे ओळखायचे, सी फोर प्लांट कसे ओळखायचे आणि कॅम्प प्लांट्स कसे ओळखायचे, सिंपल भाषेत सांगतो, एकदम सिंपल, चकाचक बघा. सी थ्री प्लांट्स कोणते तुम्हाला मी शॉर्टकट सांगतो, पहिल्यांदा आहे काय ते पुढे गेल्यानंतर शिकवेल. सी थ्री प्लांट्स कोणते? कमरेवरती हात ठेवायचा, कमरेवरती हात ठेवायचा. ऍट द टाइम ऑफ मॅच्युरिटी, मॅच्युरिटीच्या वेळेस जेव्हा पिकं वाढली आहेत, त्याला फळं लागतायत, फुलं लागतायत, तशा वेळेस, फक्त मी ॲग्रॉनॉमिकल क्रॉपच्या बाबतीत बोलतोय, ॲग्रॉनॉमिकल क्रॉपच्या बाबतीत. कमरेवरती हात ठेवला, कमरेवरती हात ठेवला. आता हा आपला पप्प्या, पप्प्या पहा तुम्ही फक्त एकदा पप्प्या, तुम्हाला शेवटपर्यंत पप्प्या के साथ तुमको रहना ही जेवायचे भी. हा पप्प्या आहे ॲट द टाइम ऑफ मॅच्युरिटी, ज्या वेळेस झाडांवर फुलं येत आहेत, ज्यावेळेस झाडांवरती फळं येत आहेत, त्यावेळेस त्या झाडांची जर उंची पप्प्याच्या कमरेपेक्षा कमी असेल, पप्प्याच्या कमरेपेक्षा कमी असेल, तर सगळे सी थ्री प्लांट. शॉर्टकट सांगतोय पहिल्यांदा, लॉंगकट पुढे सांगेन मी. सी थ्री प्लांटच का, सी फोर प्लांटच का, कॅम प्लांट्स काय असतात, सांगण्याचं तात्पर्य, कमरेपेक्षा उंची कमी असलेले सगळे सी थ्री प्लांट्स आणि साधारणतः कमरेपेक्षा उंची जास्त असलेले सगळे सी फोर प्लांट्स. जसं कोणतंही घ्या, शुगर केन, सॉर्गम, बरोबर आहे का, शुगर केन घ्या, सॉर्गम घ्या, कोणतंही घ्या, मेज घ्या, हे कमरेपेक्षा हाईट जास्त, ऍट द टाइम ऑफ फ्लावरिंग, ऍट द टाइम ऑफ मॅच्युरिटी, सगळे सी फोर आहेत. गहू घ्या, सी थ्री प्लांट. येतंय का लक्षात मला काय सांगायचं ते? म्हणजे सांगण्याचं तात्पर्य, तुम पप्प्या के हिसाब से तुम जा सकते. पप्प्या पहा तुम्ही, डेंजर कार्यकर्ता आहे आपला पप्प्या, एक नंबर डेंजर कार्यकर्ता आहे. सांगण्याचं तात्पर्य, या पद्धतीने सी थ्री आणि सी फोर लक्षात ठेवू शकता. आलं का लक्षात, आलं का लक्षात, समज में आ रहा है क्या? मग समजलं, लाईक एवढे कमी, इस बहुत नाइंसाफी है बबुआ, समज में तो आ रहा है, जिंदगी में पहली बार समज में आ रहा है, और लाईक इतने कम्स, बहुत नाइंसाफी है मेरे बॉस, बहुत नाइंसाफी है, बढ़ा दो लाइक्स. चलो आगे, ओवरऑल तुमचं आज काय मत आहे मला कमेंट बॉक्समध्ये आज नक्की सांगाल. तुमचं ओवरऑल, तुम्हाला ह्या गोष्टी पहिल्यांदाच समजतायत कशा, इथे नाही, आफ्टर लेक्चर कमेंट बॉक्समध्ये मला नक्कीच सांगाल की कशा पद्धतीनं तुम्हाला समजतंय, लेक्चर समजलेत का, लेक्चर समजतायत का, कशा पद्धतीने लेक्चर्स तुम्हाला समजतायत, लक्षात घ्या. चला येऊया थोडंसं पुढे. एक महत्त्वाची सूचना तुम्हाला आज द्यायची होती, मी याबाबतीतही शिकवेल तुम्हाला, पुढे आपण लेक्चर्स घेणारच आहोत. जी महत्त्वाची सूचना मला तुम्हाला द्यायची होती ती म्हणजे ही, मागच्या तीन दिवसांपासून आपण हे लेक्चर्स कंडक्ट करतोय, हळूहळू करतोय. इथून पुढेही जे 2021 साठीचे टार्गेटेड स्टुडंट्स आहेत त्यांच्यासाठी सुद्धा आपण लेक्चर्स कंडक्ट करणार आहोत, हे मी तुम्हाला सांगतो बिफोर द एक्झामिनेशन. मला असं वाटतं, माझं वैयक्तिक मत असं, की जसं मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं होतं की 2016-17 पासून साधारणतः ही इच्छा होती की मुलांनी ग्रॅज्युएशन लेवलला असताना
चांगल्या पद्धतीनं ॲग्रिकल्चर शिकावं, चांगल्या पद्धतीनं म्हणजे फार बेसिकपासून झिरो टू हिरो असं ॲग्रिकल्चर शिकावं, जेणेकरून ग्रॅज्युएशन संपल्या संपल्या, मी काही महत्त्वाच्या गोष्टी सांगतोय लक्षात घ्या, ग्रॅज्युएशन संपल्या संपल्या त्यांना ॲग्रिकल्चरचा बेस एवढा स्ट्रॉंग असावा की त्या विद्यार्थ्यांनी ॲग्रिकल्चर बेस्ड कोणत्याही परीक्षा असू द्या, त्या परीक्षांना 100% ते विद्यार्थी यशस्वी त्यांनी व्हावं, किंवा साधारणतः त्यांचं बेसिक एवढं पक्कं असावं की त्यांना फक्त बिल्डिंग बांधण्याचं काम असावं. हे स्वप्न मागच्या बऱ्याच वर्षांपासून पाहत आलेलो आहे. मग त्याच्यानंतर रेग्युलर लेक्चरमध्ये असलेले स्टुडंट यांचे असलेले सगळ्यांचे फीडबॅक, तुमचे सिनियर्स, तुमचे ज्युनियर्स, या सगळ्यांचे फीडबॅक घेतल्यानंतर एक गोष्ट प्रामुख्यानं जाणवली की अशा पद्धतीनं ॲग्रिकल्चर किंवा या पद्धतीनं कन्सेप्ट क्लिअर करून देणं किंवा या पद्धतीनं, कारण जनरली काय असतं, MCR आलं MCRची बॅच वेगळी, ॲग्रीएमपीएससी आलं ॲग्रीएमपीएससीची बॅच वेगळी, असं नाही. तर ॲग्रिकल्चर सुरुवातीलाच अशा पद्धतीने शिकायचं की नंतर याची गरजच पडली नाही पाहिजे की ॲग्रिकल्चर म्हणलं आय एम रेडी. मग काय की सर ॲग्रिकल्चर तर मी शिकलेलो, प्रीचा सिलॅबस टाकला ॲग्रीएमपीएससी रेडी, प्रीचा सिलॅबस टाकला बँकिंग रेडी, कृषी सेवक ग्रामसेवक परीक्षा कोणती असू द्या, नाबार्ड प्रीचा सिलॅबस टाकला नाबार्ड रेडी. सांगण्याचं तात्पर्य काय की ॲग्रिकल्चर कॉमन बेस तुमचा तयार, कॉमन बेस तुमचा तयार, मग बाकीच्या छोट्या छोट्या गोष्टी टाकत चला परीक्षा रेडी. सर मला पीजीच करायचंय, मला पीजी करायचंय, माझी इच्छा आहे पीजी करायची आणि मला सोबत सोबत कॉम्पिटेटिव्हची तयारी करायची, रिस्क नाही पाहिजे, मला रिस्क नाही पाहिजे, मला बॅलन्स खेळायचंय सरळ सरळ भाषेत. मग काय MCR PG CET लक्षात घ्या, हा बेस आहे, हा सगळ्या परीक्षांचा बेस आहे बाळांनो. मागच्या 2 वर्षापासून, बऱ्याच वर्षापासून परीक्षा पाहतोय, शिकवण्याचा एक्सपिरियन्स हा मागच्या 9 वर्षापासूनचा आहे. ग्रॅज्युएशनला असताना साधारणतः ओव्हरऑल ते 4 वर्ष, MSc चे काही वर्ष 5 ते 6 वर्ष, 11वी 12वी शिकवलं, त्याच्यानंतर 2016 पासून बँकिंग किंवा ॲग्रिकल्चर हे सेक्टरला शिकवतोय मागच्या 5 वर्षांपासून, हा अनुभव आहे. पुस्तकामध्ये सुद्धा कॉम्प्रिहेन्सिव्ह ॲग्रिकल्चर जे पुस्तक मी दिलंय तुम्हाला, तो मी लिहिलेला तो माझा अनुभव आहे, मी तो अनुभव तुमच्याशी शेअर केलाय. मग सांगण्याचं तात्पर्य की बाबांनो हा अनुभव जो आहे हा वापरा. MCR PG CET ची बॅच लॉन्च करण्याचा खूप मोठा काय असा खूप मोठा त्याच्यातून काय बेनिफिट होईल हे ते होईल तसं करायचं असतं, तर भरमसाठ फीस ठेवली असती आणि तुम्हाला हे सांगितलं असतं की हा एवढी एवढी फीस आहे अशा अशा पद्धतीने आणि करायचं तर करा बेसिक क्लिअर, पण तसं नाही आहे, तसं नाही आहे. लक्षात घ्या मी काय सांगतोय, उद्देश एकच आहे. बघा लक्षात घ्या, या बॅचमधून मी तुम्हाला काय काय देतोय ते लक्षात घ्या. या बॅचमध्ये ज्या पद्धतीनं मी हे शिकवतोय, त्या पद्धतीनं मी शेवटपर्यंत सगळे लेक्चर शिकवणार. तुम्ही तुमच्या सिनियर लोकांकडून फीडबॅक घेऊ शकता जे MCRची टेस्ट सिरीज करत आहेत. 500-1500 मुलं आहेत. तुम्ही कुठेही तुम्ही या बाबतीतलं बॅनर पाहणार नाही, या बाबतीतली ॲडव्हर्टाईजमेंट पाहणार नाही MCR टेस्ट सिरीजची, किंवा कुठेही मी खूप जास्त प्रमाणात त्या मुलांना सांगितलंय असंही तुम्ही पाहणार नाहीत. 500-550 लोक मागच्या महिना 1.25 महिन्यापासून ऑटोमॅटिकली जुळत गेलेत. सुरुवातीला फक्त एवढं सांगितलं की बाबा बॅच आपण चालू करतोय, नाममात्र फीस ठेवली 500 रुपये. त्या मुलांना तुम्ही विचारू शकता की त्या तेवढ्या फीसमध्ये सुद्धा माझं डेडिकेशन कधी कमी नाही, कारण मी इथे आलोच आहे तुम्हाला शिकवायला, माझा जॉबच मी शिकवण्यासाठी सोडलाय, तो माझा पिंड आहे. मग सर काय भानगड आहे, ही बॅच तुमच्यासाठी बेसिक पासून झिरो टू हिरो अशा पद्धतीची ही बॅच असणार आहे. या बॅचमध्ये आपण साधारणतः 6+ महिने, मी 6 महिने याच्यासाठी म्हटलं की शिकवणं याच्यापेक्षा निश्चितपणे जास्तच होणार आहे. 7 महिने 8 महिने ही बॅच चालू शकते. सुरुवातीच्या स्टील बेसिक पासून तर टिल एंड पर्यंत चांगल्या पद्धतीने या बॅचमध्ये आपण शिकवणार आहोत. व्हॅलिडिटी 1 वर्षाची असणार आहे या बॅचची, आणि साधारणतः MCR PG CET जर सोडी समोर ढकलल्या गेलीच तर ती व्हॅलिडिटी MCR PG CET 2022ची परीक्षा होईपर्यंत तुम्हाला असणार आहे. लेक्चर दररोज लाईव्ह असणार आहेत. सर माझं लाईव्ह बघणं नाही झालं तर ते रेकॉर्डेड फॉर्ममध्ये तुम्हाला बघायला अवेलेबल असणार आहेत. बरं सर, फीस किती आहे? या बॅचची फीस आहे 4000 रुपये. या बॅचमध्ये अजून काय काय तुम्हाला फीचर्स मिळणार आहेत? पूर्ण टीचिंग, टॉपिक वाईज टेस्ट, दररोजचे टेलिग्राम सेशन्स, डाऊट सेशन्स, त्याच्यानंतर कॉम्प्रिहेन्सिव्ह ॲग्रिकल्चर हे पुस्तक तुम्हाला तुमच्या घरी गावात याच फीसमध्ये पोहोचणार आहे. बरं सर, साधारणतः मग ओव्हरऑल तुम्ही मायनर मेजर सगळे सब्जेक्ट कव्हर करणार आहेत का, बऱ्याच मुलांचा प्रश्न. या बॅचमध्ये मायनर मेजर सगळे सब्जेक्ट, म्हणजे नवीन इन्क्लूड झालेलेही सब्जेक्ट, सगळे सब्जेक्ट डिटेलमध्ये शिकवल्या जाणार आहेत.
क्लिअरली सांगतोय सगळे सब्जेक्ट सगळे सगळे. इनफॅक्ट तुमची अशीही काही डिमांड असेल लक्षात घ्या, बरोबर आहे का, तुम्ही अशीही काही डिमांड असेल की सर आम्हाला हे थोडेसे टॉपिक शिकवून द्या, त्यालाही काही प्रॉब्लेम नाही. पुढे जाऊया आपण की साधारणतः याची फीस 4000. याच्यासाठी मी पुन्हा सांगतोय की बा मुलांचे फोन येत होते, सर आम्हाला बेसिक बॅच करायचे, बेसिक शिकायचंय, सध्या पे आउट नाही करू शकत, सध्या लॉकडाऊनची परिस्थिती आहे, दुबार पेरणीची परिस्थिती आहे सर, सध्या कॉलेजची फीस भरायला पैसे नाही आहेत सर, मग कसं पे करणार, म्हणून याची फीस 4000 रुपये ठेवली आहे. काय काय करायचंय सर, मला बॅचला ऍडमिशन घ्यायची आहे, बॅच पुढे कंटिन्यू करायची आहे सर, काय काय करायचंय पुढे. सगळ्यात पहिलं काम, आता ऍडमिशन प्रोसेस बाबतीत मी सांगतोय तुम्हाला लक्षात घ्या, ऍडमिशन प्रोसेस कशी करायची. हॉर्टिकल्चर सीईटी सुद्धा कव्हर होणार आहे, मी पुन्हा सांगतो हॉर्टिकल्चर सीईटी सुद्धा या सिलेबसमध्ये कव्हर होणार आहे. तुम्हाला प्ले स्टोअर वरती जायचंय, प्ले स्टोअर तिथे गेल्यानंतर सारथी एज्युकेशन ऑनलाईन हे ऍप आहे, सारथी एज्युकेशन ऑनलाईन त्याच्या खाली व्हिडिओटेक असा शब्द आहे, हे ऍप्लिकेशन तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचंय, हे डाउनलोड करून घ्यायचंय. हे ऍप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतर, हे ऍप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतर नीट ऐका काय सांगतोय, हे ऍप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला जी फीस आहे ती या नंबरवरती पाठवायची आहे 7745011769. ऍपमध्ये तुम्हाला फीस तिथे 10000 रुपये दाखवत असेल सध्या, पण ती फीस तेवढी नाही आहे, मी पुन्हा सांगतोय फीस आहे 4000 रुपये, ती तुम्हाला या नंबरवरती सेंड करायची आहे 7745011769. या नंबरवरती फोन पे, गुगल पे, भीम ॲप ज्या पद्धतीने सेंड करायची त्या पद्धतीने करू शकता, डिरेक्टली माझंच नाव तुम्हाला इथे येऊन जाईल. मग तिथे खाली साधारणतः आता ही जी पोस्ट आहे ही मी टेलिग्रामला सुद्धा टाकणार आहे, आणि जो व्हिडिओ तुम्ही सध्या बघताय याच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा याच्या डिटेल्स मी दिलेल्या आहेत, याच्या डिटेल्स मी अशाच पद्धतीने दिलेल्या आहेत, स्टेप 1 स्टेप 2 अशाच पद्धतीने याच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेल्या आहेत. ॲपची लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, ॲपची लिंक ज्या ॲपमधून तुम्हाला हे लेक्चर्स करायचे आहेत पुढे. मग साधारणतः हे पेमेंट केल्यानंतर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली जी काही लिंक आहे, आता पहिल्यांदा पेमेंट करून त्याचा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे, लक्षात घ्या पेमेंट केल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे. घेतल्यानंतर साधारणतः तुम्हाला दिलेली गुगल फॉर्मची लिंक पूर्णपणे भरायची आहे. लिंक भरल्यानंतर हा डेटा तुमचा माझ्याकडे येईल पूर्ण. सर गुगल फॉर्मवरती मला काय काय भरायचं आहे ते लक्षात घ्या, तुमचं पूर्ण नाव, मोबाईल नंबर जो ॲपवर तुम्ही रजिस्टर्ड करणार आहेत, ईमेल आय डी जो ॲपवर तुम्ही रजिस्टर्ड करणार आहेत, त्याच्यानंतर फुल ऍड्रेस ज्या ऍड्रेसवरती तुम्हाला पुस्तक घरी मागवायचंय तो ऍड्रेस, त्याच्यानंतर तुमचा पिनकोड ज्या पिनकोडवरती तुम्हाला पुस्तक मागवायचं आहे वरच्या ऍड्रेसचा तो पिनकोड असावा, जे ट्रान्झॅक्शन तुम्ही केलंय ते ट्रान्झॅक्शन तुम्हाला अपलोड करायचंय त्या गुगल फॉर्ममध्ये त्याचा फोटो स्क्रीनशॉट तिथे अपलोड करायचा आहे, त्याच्यानंतर ट्रान्झॅक्शन आय डी त्याच्यावरती असलेला कोणताही एक ट्रान्झॅक्शन आय डी कंपल्सरी टाकायचा आहे, आणि टेलिग्रामवरती असलेला तुमचा मोबाईल नंबर हा तुम्हाला तिथे खाली एक सगळ्यात शेवटचा ऑप्शन आहे. एवढ्या गोष्टी तुम्हाला गुगल फॉर्ममध्ये भरून द्यायच्या आहेत. मग पुन्हा एकदा प्रोसेस मी पटकन समजावून सांगतो, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी पूर्ण प्रोसेस पुन्हा एकदा दिलेली आहे. पहिलं तुम्हाला करायचं आहे ॲप डाउनलोड करायचं आहे, डाउनलोड द ॲप सारथी एज्युकेशन ऑनलाईन हे ॲप डाउनलोड करायचं आहे. ते डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला पेमेंट करायचं आहे 7745011769 या नंबरवरती पेमेंट करायचं आहे. एवढं त्याच्यानंतर तुम्हाला फिल करायचं आहे गुगल फॉर्म फिल करायचं आहे, आणि ते झाल्यानंतर तुम्हाला 4 अवर्समध्ये तुम्हाला ॲपमध्ये बॅक एंडनी ॲड केल्या जाईल. सर मी ॲपमध्ये ॲड झालो हे मी कसं ओळखावं, जिथे बायनाऊ शब्द आहे तिथे एक्सप्लोअर शब्द लिहून येईल, म्हणजे तू ॲपमध्ये ॲड झालेला आहेस. ओके, सो बेसिकली या पद्धतीनं तुम्हाला ॲडमिशन घेता येणार आहे, ही ॲडमिशन प्रोसेस आहे. सर मला काही गोष्टी क्लिअर करायच्या आहेत, काही प्रॉब्लेम असेल, काही डाऊट असतील, तर या नंबरवरती 7745011769 या नंबरवरती तुम्ही साधारणतः फोन करू शकता किंवा व्हॉट्सॲप करू शकता. काही डाऊट असेल तर या नंबरवरती तुम्ही फोन करू शकता किंवा डाऊट तुमचे विचारू शकता. ओके, चालेल. होप सो, मला वाटतं ह्या गोष्टी तुम्हाला कळाल्या असाव्यात. जर कुठलाही प्रॉब्लेम असेल, कुठलाही इश्यू असेल, तुम्ही मला या नंबरवरती फोन करू शकता, विचारू शकता. मोस्ट प्रोबॅबली आपण वर्षभरात खूप लिमिटेड बॅचेस एमसीआर पीजी सीईटीच्या सुरू करतोय, कारण तेवढा वेळ आपल्याला देणं पॉसिबल नाही आहे, म्हणून लिमिटेड बॅचेस आपल्याला सुरुवात कराव्या लागतील.
खूप फाफट पसारा दर महिन्याला दोन दोन तीन तीन बॅचेस चालू करतोय आणि त्यांना सॅटिस्फाय नाही करू शकत आहे, तो दॅट इज द डिफरंट थिंग. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य की यामुळं आपण खूप लिमिटेड बॅचेस एमसीआर पी जी सी ई टीच्या चालू करणार आहेत. तुमच्या कोणत्याही मित्रांना मैत्रिणींना ज्यांना कोणाला ऍडमिशन घ्यायचं असेल त्या बॅचेसला तर मला तुम्ही डेफिनेटली कॉन्टॅक्ट करू शकता, हा कॉन्टॅक्ट नंबर आहे. ओके, होप सो तुम्हाला या सगळ्या गोष्टी कळाल्या असाव्यात. कुठल्याही प्रकारचे डाऊट असतील या नंबरवरती तुम्ही फोन करू शकता, मेसेज करू शकता, विचारू शकता. ऍप्लिकेशनमध्ये याची फीस 10,000 रुपये तिथं जरी दाखवत असेल तर सांगण्याचं तात्पर्य फीस 10,000 रुपये नाही आहे, फीस 4,000 रुपये आहे. ओके चालेल, ठीक आहे. कुठल्याही प्रकारचे डाऊट असतील तर तुम्ही मला सांगू शकता. सर याच्या नंतरचे जे लेक्चर्स आहेत तर या लेक्चर्सच्या बाबतीत आम्हाला अपडेट कुठे मिळतील? आपलं टेलिग्राम चॅनल आहे सारथी, बघा लक्षात घ्या, SARTH आहे सारथी, MCMCAER हे आपलं टेलिग्राम चॅनल आहे. या टेलिग्राम चॅनलला तुम्ही जॉईन करून ठेवा. तिथे सोमवारपासूनच्या, बरोबर आहे का, सोमवारपासूनच्या असलेल्या लेक्चर्सचं जे शेड्यूल आहे, सोमवारपासूनच्या मंडेपासूनच्या लेक्चरचं जे शेड्यूल आहे हे या टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला मिळत जाईल. हे या टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला मिळत जाईल. तुम्हाला एका प्रायव्हेट टेलिग्राममध्ये सुद्धा ॲड केल्या जाईल, बरोबर आहे, प्रायव्हेट टेलिग्राममध्ये सुद्धा ॲड केल्या जाईल. सुरुवातीला आपण दिवसातून एकच लेक्चर ठेवतोय, सुरुवातीला दिवसातून एकच लेक्चर ठेवतोय, नंतर याची स्ट्रेंथ, या लेक्चरची मल्टिप्लिसिटी किंवा या लेक्चरची असलेली इंटेन्सिटी आणि याचा असलेला टाईम आपण वाढवून तो जास्त करूया. सुरुवातीला आपण एकच लेक्चर कंडक्ट करतोय, सुरुवातीला दिवसातून एकच लेक्चर कंडक्ट करतोय. चला, सो बेसिकली सांगण्याचं तात्पर्य या पद्धतीनं तुम्ही करू शकता. सारथी MCAER हे टेलिग्राम चॅनल आहे, याला तुम्ही जॉईन करा. त्याच्यावरती तुमचा टाइम टेबल जो आहे मंडेपासूनचा, सोमवारपासूनचा टाइम टेबल हा तुम्हाला दिसेल. सर ॲपमध्ये कसं बघायचं? ॲपमध्ये तुम्हाला साधारणतः क्लिक केल्यानंतर ऑन गोईंग क्लासेस, पास्ट क्लासेस, पास्ट क्लासेसमध्ये आधी कंडक्ट झालेले सगळे लेक्चर्स दिसतील. ऑन गोईंग क्लासेसमध्ये तुम्हाला सध्याचं किंवा जे लेक्चर चालू असेल ते लेक्चर दिसेल. अपकमिंग क्लासेस म्हणजे पुढे कोणता क्लास होणार आहे त्याच्या बाबतीत तुम्हाला दिसेल. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा डाऊट असल्यास तुम्ही मला या नंबरवर फोन करू शकता किंवा मेसेज करू शकता. होप सो सगळ्या गोष्टी तुम्हाला कळाल्या असाव्यात. आपण इथे थांबूयात. थँक्यू, थँक्यू सो मच. कुठले डाऊट असतील तर तुम्ही सांगू शकता. चालेल, थँक्यू, थँक्यू सो मच.